शिवरंग संध्याकाळी 6-7 दरम्यान ठाण्यातून आम्ही निघालो थेट राजगडाजवळ पाली येथे. पाली येथे नंदनवन ऍग्रो इथे आम्ही मुक्काम केला. बाहेर मस्तपैकी टेंट कॅम्पिंग केली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येणाऱ्या मंडळींचा तर जबरदस्त उत्साह होता. मी रात्री 1:30 आसपास छानपैकी सगळीजण ठरल्याप्रमाणे 6:30 सगळीजण उठले आणि तयार होऊन गडावर जाण्यासाठी एकदम सज्ज. पुण्याहून येणारी मंडळी ही देखील तोपर्यंत ते पोहोचली होती 8:00 वेळेलाच. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. आज श्रीमंत राजे गडांचा राजा, राजांचा गड, राजगड या मोहिमेवर. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. रात्री इथे मुक्काम केलेला पालीला आणि पहाटे पहाटे चढायला सुरुवात पाली दरवाज्याकडून. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मागची मोहीम घेऊन सदांत बराच अवधी गेला. तुम्ही झालं काय की पहिल्या काही मिनिटातच सगळ्यांना धापा लागला. सकाळी जरी सुरुवात केली तरी दमून गेले सगळे आणि माझी विश्रांती घ्यावी लागली काही मिनिटांची. थकत भागत हसत खिदळत उड्या मारत थांबत धापा टाकत शेवटी 2 तासानंतर पाली दरवाज्याचं दर्शन झालं. पाली दरवाज्यातून पुढे गेलं लागणारी पहिली वास्तू म्हणजे ही सदर. सदरकडे तोंड केलं तर उजव्या बाजूला पद्मावती माची, डाव्या बाजूला उत्तुंग असा बाले किल्ला आणि दूर दिसणारी सुवेळा माची. बाले किल्ल्याच्या मार्गावर लागणारा हा झेंडा बुरुज आणि तिथेच थोडस पुढे दिसणार ते पाली दरवाज्याचं दृश्य आणि समोर भव्य दिव्य उत्तुंग असा बाले किल्ला. राजगडात सर्वात कठीण पार्ट म्हणजे बाले किल्ल्याची चढाई आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात ती अजूनच बिकट होऊन जाते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. सळ्या लावलेल्या आहेत पण बऱ्याचशा सळ्या हलतात सध्या, त्याची थोडी डागडुजी करायला लागेल. गडमाथ्यावरचं ब्रह्मेश्वराचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच असणारी ही बाजारपेठ थोडीफार रायगडासारखी म्हणता येईल आपल्याला. मी राजवाड्याजवळ दिलेली गरज निश्चितच तुमच्या अंगावर शहरे आणणार पहा. राजमाता जिजाऊ साहेबांचा महाराज दुर्गपती गजपती दलपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वैष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार पंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर राजनीति धुरंदर सकल गुण मंडलित अखंड रत्न अलंकृत
हिंद विश्वराज संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज पुण्यवंत गुणवंत नीतिवंत श्रीमंत राजा शिवछत्रपति महाराजांचा जय हो राजा शिवछत्रपति महाराजांचा जय हो राजा शिवछत्रपति महाराजांचा जय हो धर्मशास्त्र पंडित सर्जा रणधुरंधर छत्रपति संभाजी महाराजांचा जय हो छत्रपति संभाजी महाराजांचा जय हो संभाजी महाराजांचा जय हो हर हर महादेव हर हर महादेव भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर गारद दिल्यानंतर बालेकिल्ल्याहून खाली उतरलो, थोडीशी विश्रांती घेतली सदऱ्यावर आणि मग पुढे रवाना झालो पद्मावती माचीकडे. रस्त्यात लागणारा हा अंबरखाना दारुखाना पाहिला आणि पुढे एक राजवाडा सुद्धा. राजवाड्याचे भग्नावशेष पाहिले आणि खाली उतरलो. थोडस पुढे उतरलो की हे महादेवाचं मंदिर आणि त्याच्याच मागे असणारं हे पद्मावती मातेचं मंदिर. इथे साधारणतः 50 माणसाचे आश्रयाची व्यवस्था होऊ शकते. पिण्याचं शुद्ध पाणी गावातल्या पोरांना मोठ्या मेहनतीनं घेऊन आणलं हे जेव्हा तसं पाहायला गेलं तर पिठलं भाकर वरण भात आणि ठेचा एवढंच होतं. पण ग्रुपमधल्या लहान मुलापासून थोर वयोवृद्धापर्यंत एकदम चवीनं केलेलं जेवण. जेवण करून क्षणभर विश्रांती घेतली आणि मग निघालो आम्ही सुवेळा माची पाहायला. तसा इतिहास सगळ्यांना माहीतच असेल, महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वाधिक कालावधी राजगडावर व्यतीत केला आहे. इतिहासातल्या महाराजांच्या काळातील सर्वाधिक महत्त्वाच्या घटना राजगडानं पाहिलेल्या आहे आणि निश्चितच ही सुवाळा माचीसुद्धा त्याला साक्षीदार असेल. सुवाळा माचीच्या बाहेरील तटबंदीतील हा एक दरवाजा. वयाच्या अवघ्या 16 वर्षी महाराजांनी मुरुमदेवाच्या डोंगरावर या 3 माच्या एक बाल्य केला. या तिघांची निर्मिती करून बलाढ्य अजिंक्य रांगणा असा राजगड निर्माण केला. विश्वास बसेल. जिथे जगाला अशक्य वाटतं तेच महाराजांनी शक्य करून दाखवलं. त्याचा उत्कृष्ट असा नमुना म्हणजे हा राजगड. उगाच नाही म्हणत आम्ही त्यांना गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड. राजगड ट्रेक फारच छान झाला.
अगदी वेळेवर सुरुवात झाली आणि आम्ही एका दिवसात मॅक्झिमम जेवढे पॉईंट कव्हर करू शकतो तेवढे केले. जेवणाची सोय तर फारच छान. सुवेळा माची एकदम अप्रतिम होती आणि तिथे जाताना जो एक खडक लागला ज्याच्यात नॅचरली जो होल झालेला आहे नेढे आणि तो जे हत्तीसारखा दिसणारा जो दगड आहे अप्रतिम आहे. जवळ जाऊन फारच छान दिसतो. आतापर्यंत मी केलेला सगळ्यात बेस्ट ट्रिप. ऑर्गनाइज्ड अँड मेमोरेबल. छान मजा आला एकदम. अप्रतिम अँड क्लायमेट सुपर्ब होतं. सुपर्ब ट्रेक. Not at all moderate. Underline easy, easy. But it was worth coming all the way up and the climate is beautiful. It's a visit over here for sure. Must come. Must come. श्रीमंत राजे बरोबर माझी ही पहिलीच ट्रेक. राजगड गडावर आम्ही आज आलेलो. अप्रतिम ट्रेक होता. पुन्हा आम्ही सकाळपासून आत्तापर्यंत एन्जॉय करतो. आता खाली जातानाही आम्ही एन्जॉय करतो. अप्रतिम ट्रेक. आजच्या ट्रेकचे ज्याला मॅन ऑफ द मॅच म्हणू आपण, वुमन ऑफ द ट्रेक आपण म्हणू याला, राजश्री वहिनी, ज्यांनी 45 मिनिटात पाली दरवाजात पायथ्यापासून दरवाजापर्यंत गड सर केला होता. कसा वाटला ट्रेक वहिनी? सुंदर ट्रेक होता. माझ्या आयुष्यातला हा पहिला ट्रेक आणि तो पण तुमच्यासारख्या राजे ग्रुप बरोबर सगळ्यांचा इतका छान सहवासात तो ट्रेक. पहिला ट्रेक आहे? काय गोष्ट करताय? पहिला खूप खूप छान अनुभव तुमच्यासोबत आणि पुन्हा येणार निश्चित निश्चित. आणि आजच्या ट्रेक मध्ये आमचे बाळ राजे सुद्धा होते. सर्वात छोटे श्री श्रेयस थेटे आणि अथर्व राजे. बाले किल्ल्याचे ट्रेक एकदम थ्रिलर आहे. वन साइड लेनिंग आणि वन साइड रोप घेऊन चढलो. म्हणजे फर्स्ट टाइम रोप ट्रेकिंग. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून मला हा ट्रेक करायचा होता आणि ते मला ही अपॉर्च्युनिटी भेटली त्याच्यामुळे मजा आली करताना. आणि माकडांनी पण फार धुमाकूळ घातला होता आणि एक गोष्ट कळाली माकडांबद्दल की त्यांच्यावरती अटॅक करायला लागतो. नमस्कार, मी प्राची परा. राजगडवर येण्यासाठी आम्ही बरेच वर्ष प्रयत्न करत होतो ग्रुप ट्रेकिंगसाठी. बाले किल्ल्याबद्दल मी सांगेन, थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे आणि ह्याचा प्रत्येकाने अनुभव घ्यावाच. पुन्हा ह्या किल्ल्यावरती येण्याची फार सगळ्यांची इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर भाऊजींनी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे. थँक्यू. जय श्रीराम. मित्रांनो, श्रीमंत राजे राजगडावर आणि आजच्या मोहिमेचे जे सिलेक्टर आहेत जम्बू राजे, सुजित राजे, निलेश राजे, श्रेयस राजे, अश्विन राजे, प्राची राजे, स्वप्नील राजे, राजश्री राजे, अरुण राजे, चिंतामणी राजे, नरेश राजे, अथर्व राजे, अजय राजे, नीता राजे, निशा राजे, अतिश राजे, प्रशांत राजे, महावीर राजे. जय शिवराय.